पनवेल महानगरपालिका हद्दीतील राजीव गांधी मैदान आदई सर्कल न्यू पनवेल येथे उघड्यावर प्राण्यांची बेकायदेशीर कत्तल करून अनधिकृत मटण विक्री होत असल्याची बाब भाजप युवा नेते प्रमोद भगत यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. तसेच मटण विक्रेत्यांनी या ठिकाणी अनधिकृत दुकाने थाटून अतिक्रमणही केले होते. त्यामुळे पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून इथल्या बेकायदेशीर दुकानांवर वारंवार कारवाई करून सुद्धा या ठिकाणी पुन्हा एकदा बोकड कोंबड्या आदी प्राण्यांची उघड्यावरच कत्तल करून मांस विक्री सुरूच होती. या ठिकाणी कत्तल केलेल्या प्राण्यांचे अवयव तसेच प्राण्यांचे अनावश्यक मांस या ठिकाणी फेकून दिल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न ऐरणीवर आला होता. त्याचबरोबर या ठिकाणी चिकन मटण मासळी या खरेदीसाठी आलेले नागरिक भर रस्त्याच्या मधोमध आपली वाहने पार्किंग करत असल्यामुळे परिसरात वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली होती. त्यामुळे नियमांचं उल्लंघन करून उघड्यावर होणारी प्राण्यांची बेकायदेशीर कत्तल आणि अनधिकृत मटण विक्री थांबवून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी प्रमोद भगत यांच्या वतीने करण्यात येत होती. आज पनवेल महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने या ठिकाणी कारवाई केली असून नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त केले. अतिक्रमण विभागाने नागरिकांच्या समस्यांची तात्काळ दखल घेतल्याबद्दल त्यांचे प्रमोद भगत यांनी नागरिकांच्या वतीने आभार मानले आहेत. मेन इथला विषय आहे ॲक्च्युली हे चिकन मटण मार्केटवाले इथं जे धंदा करतायत यांच्यामुळं हा जो कचरा होतो आहे म्हणजे कोंबडींची पिसं रक्त वगैरे ही लोकं कुठल्या प्रकारची साफसफाई न करता तसाच तिथे टाकून देतात आणि त्याच्यामुळं आपण बघताय ही गटारं तुंबलेली आहेत आणि साथीचे रोग मलेरिया चिकनगुन्यासारखे रोग इथं फैलत आहेत आणि ह्या लोकांना त्याची काही पर्वा नाही आहे. आणि ग्राम ना महानगरपालिकेला आपण तसा अर्ज दिला होता पण ते वारंवार कारवाई करतात येऊन पण ही लोकं ते गेल्यानंतर परत दुकानं लावतात त्याच्यामुळं ही वेळ आपल्याला आज आलेली आहे. नेमकं हेच कारण आहे का या चिकन मटणच्या दुकानांमध्ये ग्राहक येतात आणि गाड्या रोडवर लावतात दोन दोन लेअरमध्ये ज्या गाड्या लागतात त्याच्यामुळं आपलं आदई सर्कल ते सुखापूरपर्यंत एक 30 ते 35 मिनटं आपल्याला इथून सुखापूरपर्यंत पोचायला लागतात त्याच्यामुळं ती एक मोठी समस्या आहे ट्रॅफिकसाठी. आणि ही दुकानं ह्या दुकानांना महानगरपालिकेने ऑलरेडी सेक्टर 12 मध्ये मार्केट दिलेलं असून पण ही लोकं जबरदस्तीने इथं दुकानं लावतात.